हरि ओम श्रीराम अभन्य दीपांजलि दशरथ तळेकर। मी रोज म्हणायचे, पहिला आमचं मातीचं घर होता आणि मी म्हणायचे आणि बापू हे कधी हे होणार माझा घर मोठं असं कधी करणार आहे आणि केव्हाच हे होणार आणि असं रोज असे मनात म्हणायचं बापू काय करू। आणि ते झाला मातीचं हे केलं आम्ही, चिऱ्याचं बांधलं म्हणजे असं साधंच ते झालं। चिऱ्याला 2-4 वर्ष झाली त्या घराला, 4 वर्ष झाली त्या घराला। आणि नंतर माझा मुलगा कामाला पण लागला आणि माझे पुतणी पण कामाला लागली। म्हणजे बापू आता मला माझी इच्छा आहे की मोठं स्लॅबचं घर हवं आहे मला आणि व्यवस्थित माझं व्यवस्थित मला तुम्हाला ठेवायचे हे करायचं आहे, माझी इच्छाच आहे तुमचा मोठा फोटो लावायचा आणि मला व्यवस्थित उपासना वगैरे करायची। आणि मी रोज उपासना करते बापूंची ऑनलाईन। आणि ते झालं आणि आता बापूंनी प्रत्येक गोष्ट म्हणजे म्हणायचं आणि मी अनुभव देतातच, म्हणजे मला तर खूपच अनुभव आला, लगेच माझी इच्छा बापू पूर्ण करतात। आणि ते झालं आणि बापूने आज माझा घर स्लॅबचं बांधायला सर चालूच केलेलं आहे। आणि मी म्हणे आता म्हणलं बापू तुम्ही कधी येणार, आणि नेमके बापू माझ्याकडे आता आहेत बापूंच्या बाजू का माझ्याकडे बापू, मग मी ते माझ्या बापूच आला इकडे घर बांधायला। ते खरोखरच मी येणार आणलं बघा बापू आले बघा पुढच्या ह्याच्यात आहेत ते आणि घर माझं पूर्ण बांधून जाणार बापू, हेच म्हणजे श्रीराम अभन्य।